मंडळी जय जवान जय किसान, सकाळपासून पुशेगावचं हिंद केसरी मैदानाचा थरार आपण बघतोय. या पुशेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये फायनलसाठी राहिलेल्या गाड्या थोडक्यात तुम्हाला सांगतो. मला जी आपण जी बैलं बघितलेली आहेत, जी या फायनलसाठी बैलं राहिलेली आहेत, त्या बैलांची थोडीशी नावं सांगतो. सकाळपासून 100 गट झाले, 10 सेमी झाले आणि फायनल पळाय गेलाय तोपर्यंत आपण एक व्हिडिओ बनवत आहे. सकाळपासून फायनलला राहिलेल्या गाड्या, एक बकासूर राहिला आणि बकासूरबरोबर नितीन साखरे मुरुम यांचा सुंदर राहिला. पुशेगावकरांचा ब्लॅक टायगर शंभू, बघा गावचं नाव राखलं बैलानं, त्याच्याबरोबर कुठला बैल हा समजला नाही मला, तो एक गाडी राहिलेली आहे. त्यानंतर दत्ता शिंदे पाटकळ यांचा पतंग राहिलेला आहे, त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर कोण राहिला रे, नातेपुतेकरांचा सरदार त्याच्याबरोबर राहिलेला आहे. ही एक गाडी राहिलेली मंडळी. पुन्हा एक पुशेगावच्या मैदानात गावच्याच बैलानं नाव राखलं, विजय मेडिकल यांचा नंद्या आणि त्याच्याबरोबर जीवन ड्रायव्हर सुंदर यांचा सुंदर, ही गाडी फायनलसाठी पात्र झाली. त्यानंतर आयशा एंडिशेट पाटील यांचा रायफल दादा आणि त्याच्याबरोबर चरेगावकरांचा स्वामी, ही पण गाडी फायनलसाठी राहिली. मित्रांनो, याच्याबरोबर आणखीन सुमित दत्तात्रय जाधव पुशेगावकरांचा पक्षा आणि त्याच्याबरोबर दुसरा बैल मला अजून एवढं आठवणीत येत नाही, ती पण एक गाडी राहिलेली आहे, ही पण पुशेगावची गाडी राहिलेली आहे. मित्रांनो, अजून एक गाडी राहिली, मोरदरीकरांचा हरणे आणि त्याच्याबरोबर कबाली, ही गाडी चांगली पळाली, ही सुद्धा फायनलसाठी पात्र झालेली आहे. त्याचबरोबर धीरज शेत बांडवलकर यांचा बादल आणि त्याच्याबरोबर नाशिककरांचा हरण्या, ही गाडी फायनलसाठी राहिली. अजून एक गाडी फायनलसाठी राहिली, जो भारत केसरी किताबाचा मानकरी मुंबईचा हरण्या आणि त्याच्याबरोबर राहिला आपला गर्णिकीकरांचा राजा. त्याचबरोबर मित्रांनो, अजून एक गाडी डोळ्याचं पारणं फेडणारी पळाली, वाईचा 81 रायफल आणि त्याच्याबरोबर पिस्टन, ही सुद्धा गाडी आजच्या पुशेगावच्या हिंद केसरी मैदानासाठी राहिलेली. मित्रांनो, सर्व फायनलसाठी राहिलेल्या गाड्यांना हिंद केसरी किताबासाठी शुभेच्छा.